मराठीमधून मूडल प्रशिक्षणात आपले सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण कॉमेंट ब्लॉकची रचना आणि कार्यपद्धती समजून घेणार आहोत. आपण बघू शकता कॉमेंट ब्लॉक या मुख्य विभागात डाव्या कॉलममध्ये इथे लोकेटेड आहे. या कॉमेंट ब्लॉकमध्ये एकावेळी 5 कॉमेंट डिस्प्ले होत असतात. प्रत्येक कॉमेंट ज्या व्यक्तीनं डिस्प्ले केली त्याचं नाव, त्याचा जर फोटोग्राफ अपलोड त्यानं केलेला असेल तर तो फोटो, ज्या तारखेला तो कॉमेंट पोस्ट केलेली असेल ती तारीख आणि वेळ आणि ॲक्च्युअल कॉमेंट, अशा पद्धतीनं ते डिस्प्ले होत असतात. तुम्ही बघू शकता या 5 कॉमेंट डॉक्टर मनोज किल्लेदार यांनी पोस्ट केलेले आहे आणि त्या मराठीतून मूडल प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या व्हिडिओ अपलोडच्या संदर्भातल्या आहे. 5 पेक्षा जास्त कॉमेंट जर झाल्या तर कॉमेंट ब्लॉकमध्ये नवीन पेज तयार होतं आणि त्या पेजवर जुन्या कॉमेंट पोस्ट होतात. जसं या दुसऱ्या पानावर या 5 कॉमेंटपेक्षा जुन्या कॉमेंट्स डिस्प्ले होत आहेत. आता आपण या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये या कॉमेंट ब्लॉकमध्ये नवीन कॉमेंट कशी पोस्ट करायची हे बघणार आहोत. नवीन कॉमेंट कॉमेंट ब्लॉकमध्ये पोस्ट करण्याकरता तुम्ही रजिस्टर यूजर असायला हवं आणि तुमचं युजर नेम आणि पासवर्ड देऊन लॉग इन सक्सेसफुली करायला हवं. आता तुम्ही बघू शकता या मेसेजवरनं यू आर लॉग्ड इन ॲज डेमो स्टुडंट. लॉग आऊटची लिंक आता इथे डिस्प्ले होते लॉग इनच्या लिंकच्या ऐवजी आणि याचा अर्थ आपण सक्सेसफुली लॉग इन डेमो स्टुडंट म्हणून झालेलो आहे. आपण परत कॉमेंट ब्लॉककडे येऊन बघूया. या 5 कॉमेंटच्या खाली आता या ॲड अ कॉमेंट नावाचा एक टेक्स्ट बॉक्स खाली डिस्प्ले होतोय आणि इथे सेव्ह कॉमेंट नावाची कमांड अवेलेबल आहे. आपण इथे या डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी आपली एक कॉमेंट पोस्ट करून बघूया. मी ही कॉमेंट ऑलरेडी टाईप करून तयार ठेवलेली होती त्याच्यामुळे ती कॉपी आणि इथे मी पेस्ट करतोय. ही कॉमेंट मी इथे पेस्ट केल्यानंतर आता सेव्ह कॉमेंट या कमांडवर मी आता क्लिक करून ही कॉमेंट पोस्ट करत आहे. तुम्ही बघू शकता इथं डेमो स्टुडंटचा फोटो येतो आहे, डेमो स्टुडंटचं इथं नाव येतं आहे. या तारखेला इतके वाजता ही कॉमेंट इथे पोस्ट झालेली आहे. इथं लिहिलेलं आहे आय एम पोस्टिंग दिस कॉमेंट फॉर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ कॉमेंट पोस्टिंग इन व्हिडिओ ट्युटोरियल. ही कॉमेंट व्हिडिओ ट्युटोरियल रेकॉर्डिंग करिता येथे पोस्ट केलेली आहे. आता आपण जर लॉग आउट झालो तर ही कॉमेंट आपल्याला कुठं आणि कशी दिसते हे आपण बघूया. त्याकरता आपण पहिले लॉग आउट होऊया. मी लॉग आउट लिंकवर क्लिक करून लॉग आउटची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही सगळ्यात रिसेंट जी आपली कॉमेंट आहे ही सगळ्यात खाली येते पेज नंबर 1 वर. आणि तुम्ही याच्या अगोदर बघितलं होतं पेज नंबर 2 वर 2 कॉमेंट होत्या, आता मात्र तिथे 3 कॉमेंट आलेल्या आहे. म्हणजे या पेज नंबर 1ची जी 1 कॉमेंट आहे ती आता पेज नंबर 2 वर शिफ्ट झालेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सजेशन्स, तुमचे कॉमेंट्स या कॉमेंट ब्लॉकमध्ये सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर नोंदवू शकतात. या पुढील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण या वेबसाईटचा हा मेनू बार समजून घेऊया. तोपर्यंत बाय.